खास बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी, पुण्यतिथीसाठी किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाविषयी कुठलाही कार्यक्रम ज्यावेळी आपण सादर करत असतो, अशा प्रसंगी कशा प्रकारची वाक्य बोलावीत, काय सूत्रसंचालन करावं, याचं मी थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. शाळा महाविद्यालयामध्ये किंवा वेगवेगळ्या गीत गायनाच्या कार्यक्रमामध्ये, व्याख्यानामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची आणि त्यांच्या स्मरणाची आपल्याला गरजच असते. अशा प्रसंगी यथोचित काय बोलावं यासंबंधीचं थोडंसं मार्गदर्शन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती कार्यक्रमामध्ये जयंती व्याख्यानमाला असेल, गीत गायनाचा कार्यक्रम असेल किंवा त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल, अशा प्रसंगी सरस्वती पूजन मुळीच करू नका. बाबासाहेबांच्या प्रतिमेला, अर्थातच रमाई मातोश्रींच्या प्रतिमेला असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण केला पाहिजे. अशा प्रसंगी जी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात, सरस्वती पूजन वगैरे, हे आपण टाळलं पाहिजे आणि कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे. वक्त्याने बोलत असताना बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग, प्रेरक प्रसंग, त्यांचे संविधानासंबंधीचे विचार, शिक्षणासंबंधी विचार, सामाजिक कार्याचा एखादा छोटासा प्रसंग, छोटा छोटा प्रसंग सादर केला तरी हरकत नाही. परंतु जे व्याख्याते आहेत बाबासाहेबांच्या निळ्या विचारांचं या ठिकाणी प्रेरण करण्यासाठी, उपस्थित असलेल्या विचारांचं या ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी असलेल्या व्याख्यात्यांना बोलण्याची संधी दिली पाहिजे आणि आपण त्यांच्या अनुषंगाने अल्पसच या ठिकाणी सूत्रसंचालन केलं पाहिजे. चला मित्रांनो, पाहूया बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना जागवणारं हे सूत्रवार्ता. इस यूट्यूब चॅनल के माध्यम से हम शैक्षणिक अनुसंधान, अकादमिक समाचार तथा नवीन सरकारी नियम, कॉलेज एवं विश्वविद्यालयों के समाचार, साहित्य आलोचना और सम्मेलनों के बारे में जानकारी उपलब्ध कराते हैं. यदि आप इन गतिविधियों में रुचि रखते हैं तो तुरंत क्लिक करें. शैक्षणिक क्षेत्र के लोग इसे मुफ्त सब्सक्राइब कर सकते हैं. थैंक यू. स्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व भीमबांधवांचं आणि भारतीय नागरिकांचं विद्यावार्ताच्या वतीने मनपूर्वक स्वागत. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो माणूस पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी भीमगर्जना करून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव, ज्ञानी पंडित, युगपुरुष तसेच युगप्रवर्तक, दीनदलितांचे कैवारी, कोटी कोटी कुळांचे उद्धारक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. दिलदैनितांचे कैवारी म्हणजेच बाबासाहेब, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे बाबासाहेब, गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे बाबासाहेब, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच बाबासाहेब, अशी बाबासाहेबांची सर्व भारतवर्षाला ओळख आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रेरक, उद्धारक आणि तारक अशा शक्ती होत्या. भारताच्या पावन भूमीवर देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठा जोपासणाऱ्या थोर महापुरुषामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं याचं कारण त्यांचा सर्व विषयामध्ये असणारा अभ्यास, त्यांच्या प्रेरक आणि स्फूर्तीदायक स्मृतींना वंदन करून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी उपस्थित असलेल्या या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आज ही भीमवंदना संपन्न करत आहोत. शेकडो भारतीयांची मने शिक्षणासाठी आणि पुरोगामी विचारासाठी प्रज्वलित करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. सुमंगल वातावरणात समयेच्या उजळल्या वाती
मान्यवरांनी शुभहस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती, मान्यवरांनी प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती. व्यासपीठावर या ज्ञानपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. बाबासाहेबांची प्रतिमा ही तुमच्या आमच्या हृदयामध्ये वसलेली आहे, तुमच्या आमच्या हृदयामध्ये ती बसलेली आहे. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानसागराला, नमन त्या कोटींच्या उद्धारकाला, नमन माझे महामानवाला, नमन माझे या विश्वरत्नाला. बाबासाहेबांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार समर्पित केल्यानंतर, पुष्पहार अर्पण केल्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित झालेला आहात. अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित, करुणी उपकृत आम्हा स्वीकारावे अमुचे स्वागत. सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शिक्षण, सांस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्री उद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताचे जनक असे संबोधले जाते. इसवी सन 2012 झालेल्या सर्वात महान भारतीय, द ग्रेटेस्ट इंडियन या भारताच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या 100 विद्वानांची यादी तयार केली, त्यात प्रथम स्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्यांनी घोषित केलेलं आहे. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने गेल्या 10,000 वर्षामधील जगातील सर्वात प्रभावशाली 100 विश्वमानवांची यादी प्रकाशित केलेली आहे, त्यात चौथ्या स्थानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे, तर प्रथम स्थानावर गौतम बुद्ध यांचं नाव आहे. प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रगाढ विद्वत्ता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानक्षेत्रातील तब्बल 64 विषयामध्ये प्रभुत्व असणारे एकमेव विद्वान होते. एवढ्या साऱ्या विषयावर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत. इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठाने संशोधनातून सिद्ध केलेले आहे की त्यांची बुद्धिमत्ता ही अद्वितीय अशा प्रकारची होती. भारतीय बौद्धांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत. ही बौद्ध धर्मातील सर्वोच्च उपाधी त्यांना नेपाळमध्ये 1954 संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये देण्यात तेव्हाच्या लामांनी दिलेली होती. जाती व्यवस्थेविरुद्ध प्रखर संघर्ष, महान भारतीय संविधान निर्माण करणारे असे हे अतुलनीय व्यक्तिमत्व होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यावधी शोषित, पीडित, क्रांतिकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीमजयंती अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणून जगातल्या 65 देशामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला त्याग आणि समाज परिवर्तनासाठी सोसलेल्या अगणित यातना यांची जाण आपण सर्वांनी सतत मनात ठेवली पाहिजे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगत असत की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी घालून दिलेली तत्वे प्राणपणाने जपा, त्यांचे आचरण करा, हीच मला खरी आदरांजली ठरेल. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा असे सांगतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणालाच प्रथम आणि महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. सदैव त्यांच्या विचारांचे, तत्वांचे आचरण आपल्या जीवनात आणून राष्ट्रविकास करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध झालं पाहिजे. केवळ बाबासाहेबांच्या नावाने जयंती साजरी करणं, नवे कपडे घालून केवळ उत्साहात रस्त्याने फिरणं, DJ लावून नृत्य करणं किंवा गाण्या बजावण्याचा कार्यक्रम करणं यापेक्षा
बाबासाहेबांचा ज्या गोष्टीकडे केंद्रबिंदू होता त्या ज्ञान शिक्षण ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या स्मृती जागवल्या पाहिजेत. बाबासाहेबांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, संविधान दिन असेल, या सर्व प्रसंगी आपण बाबासाहेबांच्या ह्या ज्ञानवादाला ज्ञानरचनावादाला सामोरं गेलं पाहिजे आणि काहीतरी नवीन गोष्ट शिकली पाहिजे, वाचलं पाहिजे, त्यांचं जे खरं तत्व होतं ते अंगीकारलं पाहिजे, तरच त्यांची आठवण आणि त्यांचं स्मरण आपण ठेवलं आहे असा त्याचा अर्थ. ज्ञानकुंभरिता करूनी अनमोल प्रेरक ज्ञान दिले, बोधामृत पाजुनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले, तुम्ही पाठी राखे अमुचे, सदा तुमचाच आधार, मार्गदर्शन असू द्यावे नित्य स्वीकारुनी हे आभार. बाबासाहेबांच्या प्रती आपण कोटी कोटी आभार जरी मानले तरी आपल्या त्यांनी 100 पिढ्यांचा जो उद्धार केलेला आहे तो उद्धार त्यांच्या केवळ एका स्मृतीने, एका जयंतीने, एका पुण्यतिथीने, एका आभाराने पूर्ण होणार नाही. म्हणून त्यांचं स्मरण सतत आपण जागृत ठेवलं पाहिजे, हृदयामध्ये जपून ठेवलं पाहिजे. मित्रो, यदि आपके कोई सवाल अथवा सुझाव है तो कृपया कमेंट अवश्य करें. अगर आपने अभी तक हमारा चैनल विद्यावार्ता सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें. अगर आपको ये वीडियो पसंद आया है तो कृपया लाइक और शेयर अवश्य करें. हम आपके लिए इस तरह के वीडियो लाते ही रहेंगे. धन्यवाद.